आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी मोनिका काय समुद्रे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अंबरनाथमध्ये श्री अल्बेला मंडळ यांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सर्व वीर पुत्रांना श्रद्धांजली अर्पण करत या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध संपूर्ण भारतात केला जात आहे. 52 जवान शहीद झाल्याने संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत अंबरनाथमध्ये श्री श्याम अल्बेला मंडळ यांनी जवानांना आदरांजली वाहिली व आतंकवाद मुर्दाबाद अशा घोषणा केल्या. श्री श्याम वार्षिक महोत्सव हर साल की तरह इस साल भी बड़े धूमधाम से मनाने जा रहा है. उसके एक दिन पहले जो कलश यात्रा होती है मंडल द्वारा, उसको स्थगित करके आज मंडल ने कैंडल मार्च यात्रा जो पुलवामा में आतंकवादी हमला हुआ है और जो 42 जवान हमारे शहीद हुए हैं उनको मंडल द्वारा भावपूर्ण श्रद्धांजलि. जय श्री श्याम, भारत माता की जय. प्रदीप शर्मा, कैलास केडिया, हिरालाल शर्मा, रमेश शर्मा, सुरेश शर्मा यांनी हल्ल्याचा निषेध केला. किरण तेलगोटे, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.